व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी शिर्डीत येऊन काही भागांची पाहणी केली आहे। आरोग्य विभाग, पोलीस विभाग, नगर पंचायत आणि इतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत। कोरोनाची साखळी शिर्डीत कशी तोडता येईल या संदर्भात आज झालेल्या या बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यानुसार शिर्डी येथील ओम साई नगर हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे शिर्डी आणि परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 40 जणांचे स्त्राव अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते। त्यांचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असून सर्व 39 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे ही एक समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। शिर्डीत गेल्या आठवड्याभरापासून कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत, तर दिनांक 14 जुलै रोजी एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण येथे आढळून आले आहेत, त्यामुळे शिर्डीत कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तहसीलदार कुंदन हिरे यांनी स्वतः शिर्डीत येऊन आज विविध भागांना भेटी दिल्या व पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, पोलीस, नगर पंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे। शिर्डीतील नागरिकांनी यापुढे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी। नगर पंचायत व सर्व विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पाळावी। नागरिकांनीही विनाकारण गर्दी करू नये। सोशल डिस्टन्स, मास्क वापरावेत, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे। सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।